कंट्रोल युनिटचे पॉवर स्विच ऑन केल्यानंतर कंट्रोल युनिटवरील ग्रीन लॅम्प लागतो, त्याच वेळेला व्हीव्हीपॅटचा ग्रीन LED लागते व सेल्फ चेकिंगच्या 7 चिठ्ठ्या प्रिंट होऊन एका पाठोपाठ ड्रॉप बॉक्समध्ये पडतात. कंट्रोल युनिटवर डिस्प्ले सेक्शनवर पुढील डिस्प्ले दिसतात, या डेट टाइम, सीरियल नंबर ऑफ कंट्रोल युनिट, कॅन्डिडेट्स जितके उमेदवार निवडणूक लढवित आहेत, बॅटरीचं परसेंटेज दिसतं, डिस्कवरिंग युनिट्स या कंट्रोल युनिटला किती बॅलेट युनिट जोडलेले आहेत, व्हीव्हीपॅट जोडलेला आहे, आणि बॅलेट युनिट व्यवस्थित जोडलेला आहे, व्हीव्हीपॅट जोडलेला आहे, EVM इज रेडी. कंट्रोल युनिटवर बॅलेट बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटवरील बीजी लॅम्प लाल रंगामध्ये लागतो, त्याच वेळेला बॅलेट युनिटवरील रेडी हा हिरवा दिवा लागतो. मतदाराने त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील निळे बटन दाबल्यानंतर त्या बटणाजवळील लाल दिवा पेटतो आणि त्याच वेळेला व्हीव्हीपॅटच्या पारदर्शक खिडकीमध्ये त्याच उमेदवाराचे नाव चिन्ह असलेली कागदी चिठ्ठी प्रिंट होऊन ती 7 सेकंद दिसते व आपोआप कट होऊन ड्रॉप बॉक्समध्ये